या मंचावर उपस्थित मान्यवर आणि या सैनिक महामेळावा आणि सैनिक रत्न पुरस्कार सोहळ्यासाठी इथे उपस्थित सर्व मान्यवरांचा जय हिंद जय हिंद। हा सैनिक महामेळावा आयोजित करण्यासाठी भारतीय जवान किसान पार्टीचे पदाधिकारी गेल्या बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करीत आणि त्याचे मुख्य कारण असे आहे की आपला सैनिक समाज विखुरलेला आहे अलग अलग संघटनांमध्ये। व्हाट्सअपच्या माध्यमातून सर्वांना आवाहन केले होते की आपण आपसामधले मतभेद विसरावेत आणि सैनिक म्हणून एकत्र यावे। भारतीय जवान किसान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकुशे साहेब गेल्या 2 वर्षापासून इतके फिरतात, इतक्या त्यांचा पैसा खर्च होतो, वेळ खर्च होतो आणि त्यांची तळमळ बघून आमचे वय आम्ही ध्यानात न ठेवता आम्ही त्यांना सहकार्य करीत आहोत आणि आपण सर्व सैनिकांनी देखील सहकार्य करून भारतीय जवान किसान पार्टीने तुम्हाला एक मंच दिलेला आहे। या मंचाद्वारे आपण आपले हक्काचे सैनिक उमेदवार निवडून आपल्या समस्या सोडण्यासाठी विधान भवनामध्ये पाठवण्याची संकल्प आहे आणि हा संकल्प पूरा करण्यासाठी परिवर्तन महाशक्ती बरोबर आम्ही युती केलेली आहे आणि आपण सर्वांना मी सांगू इच्छितो की या मंचाद्वारे या परिवर्तन महाशक्ती पाठीमागे युती करण्याचा खूप मोठी कल्पना आहे, कारण आपल्याकडे स्टार प्रचारक नाही, आपल्याला राजनीतीमध्ये थोड्या मोजक्याच लोकांना अनुभव आहे, आपण यांच्याकडून अनुभव घ्यायचा आहे, मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि ह्या मान्यवरांना माननीय छत्रपती संभाजी राजे, माजी मंत्री माननीय बच्चू कडू साहेब, माजी खासदार राजू शेट्टी साहेब, माजी आमदार वामनराव चटप साहेब, माजी आमदार शंकरअण्णा दोंडगे या सर्वांना आम्ही विनंती केली आहे की साहेब आमचे सैनिक निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे, आमचे जे उमेदवार ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये उभे राहतील त्यांच्या सर्व सभेला आपण उपस्थित राहावे, आपण ही वज्र मोठे आपली आणि सैनिक हा तळागाळामध्ये कार्य केलेला आहे त्याला सर्वसामान्यांच्या समस्या माहीत आहे आणि त्याचा तो अनुभव आहे आणि या परिवर्तन घडवण्यासाठी सैनिक खूप मोठी भूमिका निभावू शकतो, म्हणून आपण त्यांना असं सांगणं घालणार आहे की आमचे जे पण उमेदवार उभे राहतील त्यांच्या सभेमध्ये उपस्थित राहा आणि सैनिक हा परिवर्तन महाशक्तीचाच एक भाग आहे असं स्पष्ट त्यांनी आपल्या सभेमध्ये सांगावे असे आम्ही त्यांना भारतीय जवान किसान पार्टी तर्फे निवेदन करणार आहे। आपले विधानसभेमध्ये उमेदवार निवडून जावे की नाही सर्वांनी बघा, जावी पुन्हा फौजीचा जोश खूप असतो, विधानसभेमध्ये आपले उमेदवार निवडून द्यावेत की नाही द्यावेत की नाही गुड, असा जोश पाहिजे आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी भारतीय जवान किसान पार्टीचा कोर कमिटी अध्यक्ष जगन्नाथ खामकर आपले खूप खूप अभिनंदन करतो आणि आपल्याला निवेदन पण करतो की आपण एक एक सैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी आपल्या बरोबर 50-100 मतदार जोडावेत आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जवान किसान पार्टीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आपले योगदान द्यावे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद।